माधुरी सतीश मिसाळ, पुण्यातील भाजपाचं वजनदार महिला नेतृत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं व्यक्तिमत्व म्हणून माधुरी मिसाळ यांची ओळख. पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात नाव असलेले स्वर्गीय सतीश धोंडिबा मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ पत्नी. माधुरी मिसाळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या केशवराव देशपांडे यांच्या नात आहेत. पुण्यातील कसब्यातून 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली. 2009 माधुरी मिसाळ पहिल्यांदा विधानसभेच्या आमदार झाल्या. त्यानंतर 2014 त्यांना महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं. 2019 त्या तिसऱ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या. 2017 महापालिका निवडणुकीत त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपचे 22 नगरसेवक निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. सध्या माधुरी मिसाळ या भाजपाच्या विधानसभेच्या प्रतोद आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम समिती, महिला व बालकल्याण समिती, लोकलेखा समितीवरही त्या सदस्य आहेत. त्यांच्यावर 2019 भाजपाच्या पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. 2020 त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सांभाळली. विद्या सहकारी बँकेच्या त्या माजी अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तर उद्यम नागरी सहकारी बँकेच्या त्या संचालिका आहेत. सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. माधुरी मिसाळ यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत स्वारगेट कात्रज मेट्रोसाठी विशेष प्रयत्न, स्वारगेट चौकात ट्रान्सपोर्ट हब, सिंहगड रोड उड्डाणपुलासाठी प्रयत्न, बिबेवेवाडीत अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, ससूनच्या धर्तीवर बिबेवेवाडीत 500 खाटांचं रुग्णालय, 1500 सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती, पर्वती पर्यटनासाठी 22 कोटी रुपये खर्च, गंगाधाम चौकात अग्निशमन केंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालयाचं काम पूर्ण, ही सर्व विकास कामं मार्गी लावण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली. टॉप न्यूज मराठीच्या तयारी विधानसभेची या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत भाजपाच्या आमदार माधुरी सतीश मिसाळ.